नमस्कार, स्वागत आहे तुमचे वनिताज रेसिपी मराठी किचन क्वीन मध्ये। आज आपण डाळिंबीचा ज्यूस कसा करायचा हे पाहणार आहोत। अगदी डाळिंब सोलण्यापासून ते ज्यूस करण्यापर्यंत सर्व प्रक्रिया दाखवलेली आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। डाळिंबीचा ज्यूस करण्यासाठी साहित्य पाहूया काय काय लागतंय। 5 डाळिंब घेतलेले आहेत, आवश्यकतेनुसार तुम्ही आणखी असतील तर आणखी घेऊ शकता कमी जास्त। पिठी साखर 2 चमचे, लिंबू अर्धा घेतलेला आहे आणि मीठ। चला तर मग सर्वप्रथम डाळिंब सोलून घ्यायचंय। त्यासाठी हे वरून असं त्याचा देव तेवढा कापायचा, हे अशा पद्धतीने चिरून त्याचा देठ काढून घ्यायचा। नंतर हे बाजूने असे थोड्या थोड्या अंतरावर 4 वेळा चिरून घ्यायचं, 4 किंवा 3 वेळा, आणि मग हे असं करायचं। आता हे असं चिरून घेतल्यानंतर यातल्या बिया बाजूला काढायच्या आहेत। अशा पद्धतीने आता ह्या बिया ह्या डाळिंबाच्या आणि अजून मी घेतलेले जे डाळिंब आहेत त्या सर्व डाळिंबांच्या बिया अशा प्रकारे काढून घेणार आहे। आता ह्या बिया सोलून झालेल्या आहेत, ह्या धुवून घ्यायच्या आहेत व्यवस्थित। हे सोलून धुवून घेतलेले डाळिंबीचे बिया अशा दिसतील, त्या आता आपल्याला मिक्सरला लावायचे आहेत। त्यासाठी मिक्सर मध्ये भरून घेऊया। बंद चालू करून मिक्सर लावायचा आहे। आता हे मिक्सरला लावून घेतलेले बिया अशा दिसतात बघा। आता यामधल्या ज्या डाळिंबीच्या बिया होत्या त्या अजिबात बारीक झालेल्या नाही। आता हे मिश्रण गाळून घ्यायचंय, त्यासाठी एक भांडं आणि चाळणी घेतलेली आहे, त्यामध्ये ओतायचं सर्व। आणि असं हलवून घ्यायचं म्हणजे यात असलेला सर्व रस आहे तो खाली जातो। बघा डाळिंबाच्या बिया पूर्ण दिसत आहेत, वरती राहिलेले आहेत, म्हणून मिक्सर लावताना ऑन ऑफ करायचंय, एकदम सुरू ठेवायचं नाही। असं झालेलं आहे हा ज्यूस। यामध्ये आपण घेतलेली जी पिठी साखर होती ती टाकूया। त्यानंतर मीठ पण टाकूया चवीपुरतं। मसाले मीठ घेतलेलं आहे, तुम्ही साधं मीठ वापरलं तरी चालेल। आणि लिंबू पिळूया। ते हलवून घेऊया व्यवस्थित म्हणजे पिठी साखर विरघळेल पूर्ण। लिंबूमुळे एकदम छान चव येते याला, मीठ घातल्यामुळे आणि लिंबूमुळे। तयार झालाय बघा डाळिंबीचा ज्यूस, अगदी सोप्या पद्धतीने फक्त 2 मिनिटात तयार होतो हा। नक्की ट्राय करून बघा कसा झाला हे, मला नक्की कमेंट करून कळवा। माझ्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन पण दाबा। आता हा ग्लास मध्ये ज्यूस भरलेला आहे, त्यामध्ये बर्फाचे खडे टाकून तो खाण्यासाठी रेडी आहे। थंडगार हा ज्यूस आपण पिऊ शकतो आता।
चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन पदार्थासोबत. तोपर्यंत बघत रहा वनिताज रेसिपी मराठी किचन क्वीन. थँक्यू.